भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो. आज मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मुक्ताईनगर तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या जे घरकुल योजना चालू आहेत, ग्रामीण घरकुल योजनेमध्ये पंतप्रधान घरकुल योजना असतील, शबरी घरकुल योजना असतील, वेगवेगळ्या घरकुल योजना ज्या आहेत त्यांची जे अनुदानाची किंमत आहे ते फार अत्यल्प असल्याने त्याच्या वाढीव मागणी आम्ही केलेली आहे. 1,20,000 रुपये अनुदान घरकुल बांधण्यासाठी 3 टप्प्यामध्ये दिले जाते, तर 3 टप्प्यामध्ये 1,20,000 रुपयामध्ये काहीच होत नाही. कारण रेतीचे भाव, सिमेंटचे भाव, आसारीचे भाव आणि मजुरीचे भाव हे खूप वाढलेले असल्याने 1,20,000 रुपयामध्ये फक्त ओटा लेवल येते आणि त्यातल्या त्यात अनुदान एक वेळ लवकर मिळत नाही. तर 3-4 टप्प्यामध्ये त्यामध्ये काही ग्रामसेवक असतील किंवा काही अधिकारी असतील, हे संगनमताने लाभधारकांना काही मागणीही करतात. हा चुकीचा पॉइंटा आहे. परंतु आम्ही आत्ता शासनाची विनंती करतोय की जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये 2,50,000 रुपयाची त्यांना अनुदान दिलं पाहिजे. हे 2,50,000 रुपये त्यांना मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांचा घराचा चांगल्या प्रकारचं 400 स्क्वेअर फूट 350 स्क्वेअर फूटचं बांधकाम होते. ही आमची मागणी आज प्रमुख आहे. आणि दुसरी मागणी त्यामध्ये आमची अशी आहे की जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये मंजूर होते त्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी जे 8 मध्ये होते त्याच्यामध्ये त्यांच्या शासने नाव लागलं जाते. मग त्या घरकुल दिल्यानंतर ती जागा जी आहे ती शासनाची होते, लाभधारकाची होत नाही. तर तिथे लाभधारकाचंच नाव ठेवलं गेलं पाहिजे अशी एक आमची काँग्रेसची मागणी आहे की जिथे ग्रामपंचायतला तुम्ही 8 मध्ये शासन लावतात घरकुल लाभधारकाला, तिथे ते न लावता तिथे घरकुल लाभधारकाचं नाव लावलं गेलं पाहिजे अशी एक आमची मुख्य मागणी आहे. आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की या प्रकारची मागणी आमची काँग्रेसची वरती तुम्ही शासन दरबारी पुरवून द्यावी. महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही माननीय तहसीलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत हे निवेदन पाठवत आहे. त्याची प्रत आम्ही इथे दिलेली आहे. साधारण ही जेव्हा योजना चालू झाली 15-20 वर्षापूर्वीपासून जी रक्कम आहे अनुदानाची किंमत काढलेली आहे ती 1,20,000 रुपये काढलेली आहे. ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जे बांधकामाचे दर आहे, रेती, विटा, सिमेंट याचे 4-5 पटीने भाव वाढलेले आहेत प्रत्यक्षात. आणि परंतु सरकार देताना ती जुन्या आधारभूत किमतीनुसारच रक्कम देते, म्हणून ती रक्कम वाढून 2,50,000 रुपये करावी अशी आम्ही मागणी केली आहे. त्यासंबंधी डॉक्टर जगदीश पाटलांनी सांगितलेलं आहे. तर अशी आमची मागणी मंजूर व्हावी. आणि जर तुम्ही सरकारी जागेवर घरकुल बांधून दिलं तर ती तिथे शासनाचं नाव लावणं ठीक आहे, परंतु जी जागा खाजगी व्यक्तीची असली, त्याच्या स्वतःच्या मालकीची असली आणि त्याला जर तुम्ही बांधकामाचा खर्च देत आहे तर त्या पूर्ण जागेला जी स्वतःच्या मालकीची असते त्याला त्याचं नाव कमी करून सरकारचं नाव लावणं हे त्याच्या दृष्टीने अन्यायकारक होते, कारण त्याची मालकी संपुष्टात येते. त्यामुळे जी आमची दुसरी विनंती आहे तर व सरकारने त्याला कर्ज दिलं असा उल्लेख करावा की घरकुल बांधायला अनुदान दिलं असा उल्लेख करावा, परंतु मालकी सध्या त्या मूळ मालकाचं, मूळ जागा मालकाचं नाव कायम ठेवायला पाहिजे अशी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करत आहोत. आम्ही सर्व काँग्रेसवाले नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात काम करतो आहे आणि आम्ही पुढेही अशा मागण्या ज्या जनतेच्या स्वयंच्या ते करत राहणार आहे.